नमस्कार, आरोग्यदय आयुर्वेदिया यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कुंपणाच्या कडेला आवर्जून लावल्या जाणाऱ्या गर्द हिरव्या रंगाचे हे बहुवर्षायू झाड तुम्ही अनेक वेळा पाहिले देखील असेल. फक्त शोभेचे झाड म्हणूनच याचा उपयोग मर्यादित नाही, आयुर्वेदिक उपचारांमध्ये देखील या झाडाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या झाडाला नागदोन किंवा नागदमनी म्हणून ओळखले जाते. तुमच्या भागात या झाडाला कोणत्या नावाने ओळखतात ते कमेंट करून अवश्य कळवा. नागदमनीचे झाड त्रिदोषनाशक, पचायला हलके, चवीने कडवट आणि विरेचक असते. नागदमनी शीत प्रकृतीची असल्याने आणि विरेचक म्हणून कार्य करत असल्याने या पानांचे जास्तीत जास्त 1 ते 2 पाने या प्रमाणात आणि 1 ते 2 काळ्या मिऱ्यांसोबत सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मित्रांनो, नागदमनीचे हे झाड गर्द हिरव्या रंगाची पाने असलेले आणि अगदी कमी पाण्याच्या परिसरात देखील वर्षानुवर्षे जिवंत राहणारे असे झाड आहे. या झाडाची पाने तोडल्यास पांढऱ्या रंगाचा चीक निघतो आणि विशेष म्हणजे या झाडाची फांदी तोडून जमिनीत लावली तर याचे नवीन रोपटे तयार होते. सांगायचे तात्पर्य एवढेच की काळाच्या ओघात अशा दुर्लक्षित झाडाची लागवड केली तर याचा शोभेचे झाड आणि गरज पडल्यास घरगुती उपचारांसाठी देखील उपयोग होऊ शकतो. या नागदमनीचा कोणत्या आजारांवर आणि कशाप्रकारे वापर करायचा ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मूळवेधीसाठी नागदमनीची पाने अत्यंत उत्तम औषध म्हणून सिद्ध झालेली आहेत. ही पाने चवीने कडू असल्याने शक्यतो 1 ते 2 मोठ्या आकाराच्या पानांची आणि 1 ते 2 काळ्या मिऱ्यांची एकत्रितपणे पेस्ट बनवून त्यामधील रस वसरगळ करून घ्यावा. दररोज सकाळी याचा 1 चमचा रस काही दिवस पिल्याने मूळव्याधीची समस्या मुळापासून नष्ट होते. जवळच्या वैद्याकडून आपली शरीर प्रकृती जाणून घेऊन आणि आपापल्या कोठ्यानुसार याचे सेवनाचे प्रमाण ठरवून घेतले तर फक्त या एवढ्या एका उपायानेच तुमचा मूळव्याध कायमचा बरा होऊ शकतो. मित्रांनो, अनेक वेळा त्वचेवर बेंड किंवा फोड येऊन त्यामध्ये पस किंवा पू तयार होतो आणि हा फोड खूप वेदना करतो. अशावेळी नागदमनीचे मोठे पान तव्यावर हलके गरम करून घेऊन फोड आलेल्या जागी ठेवल्याने 2 ते 3 दिवसातच फोड फुटतो किंवा तो जागीच नष्ट होतो. अनेक माता भगिनींना मासिक पाळीदरम्यान अतिप्रमाणात रक्तस्राव होत असतो. अशा व्यक्तींनी नागदमनीचे 1 पान आणि 1 ते 2 काळी मिरी चावून खाल्ल्याने किंवा या पानांचा 1 चमचा रस पिल्याने फायदा होतो. ज्यांचे पोट व्यवस्थितपणे साफ होत नाही, वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत राहतो, अशा व्यक्तींनी नागदमनीच्या पानांचे चूर्ण किंवा रस काळ्या मिरीसोबत सेवन करावे. नागदमनीच्या पानांमध्ये आर्टिमिसिन नावाचे रसायन कॅन्सरविरोधी असल्याने शरीरातील कॅन्सर उत्पन्न करणाऱ्या पेशी नष्ट करण्यासाठी अनेक वेळा वैद्य नागदमनीची पाने सेवन करण्याचा सल्ला देतात. मित्रांनो, असे म्हटले जाते की या नागदमनीच्या मुळीचा तावीद बनवून रविवारी किंवा मंगळवारी लाल धाग्याने दंडावर बांधल्यास लहान बालकांची बौद्धिक क्षमता कमालीची वाढते. असो, पण अशा या आयुर्वेदिक वनस्पतीचे जतन करून अशाच नवनवीन आयुर्वेदिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.